नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार सातशे रुपये मिळणार याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या ठिकाणी वेळ न वाया घालता ही सविस्तरपणे माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया नमस्कार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा खूप नुकसान झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी सरकारने शासन निर्णयसुद्धा जाहीर केलेला आहे आणि मंजूर करण्यात आलेल्या राज्यातील पंधरा जिल्हे आपले मंजूर करण्यात आलेले आहेत यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आणि सुद्धा डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्याला स्टेट बँक खात्यात नुकसान भरपाई या ठिकाणी शेतकऱ्याला सरळ सरळ या ठिकाणी मिळणार आहे पहा अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्याचे नुकसान तर झालं त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही पिकातून शे पीक त्या शेतातून काढता आला नाही त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेण्यात आला या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कमीत कमी त्यांच्या कर्तव्य मशागतेचा खर्च असो तेवढ्या खर्चासाठी निघाला पाहिजे या उद्देशाने शेतकऱ्यांना या उद्देशाने शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला बावीस हजार तीनशे रुपये घेण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे पुढे या निर्णयानुसार जे शेतकरी पासष्ट असतील त्या ज्यांचे नुकसान भरपाईचा पंचनामा झाला असेल त्या शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळणार आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांना कॅशमध्ये नाही तर थेट बँकां बँकांमध्ये जमा होणार आहे आधार कार्डला जे बँक आता लिंक कशाला डी व्ही डीच्या माध्यमातून ते जमा होणार आहे पहा या ठिकाणी आता कोणकोणत्या जिल्ह्यांना ते जे पंधरा जिल्हे कोणकोणते आहेत ते पाहणार आहे छत्रपती संभाजीनगर पुणे त्यानंतर नाशिक धुळे जालना सोलापूर सातारा बीड नंदुरबार जळगाव त्यानंतर कोल्हापूर सांगली बुलढाणा जळगाव या पंधरा जिल्ह्यांना ते नुकसान भरपाई बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी मिळणार आहे बघा एकूणच या ठिकाणी शेतकऱ्यांना अशा पद्धतीने एकूण पंधरा जिल्ह्यांना हे मंजूर झालेलं आहे बावीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे त्या ज्या बँक खात्याला या ठिकाणी आधार कार्ड लिंक आहे अशा या बँकेला या ठिकाणी हे पैसे नुकसान भरपाई या ठिकाणी जमा होणार आहे हे अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंददायी अशी बातमी आहे हो। ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद